मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विलेपार्ल्यातल्या जाणता राजा नाटकाच्या रंगमंचाची पाहणी केली. या महानाट्याचा रंगमंच काल प्रयोगादरम्यान कोसळला होता. दुर्घटनेनंतरची एकंदरीत परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज यांनी आज या ठिकाणी भेट दिली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कलावंतांचीही त्यांनी विचारपूस केली. दरम्यान नाटकाचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील हे जाहीर करण्यात आलं. प्रयोगातील कलाकारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. शो मस्ट गो ऑन या विधानाला साजेशी कृती सध्या जाणता राजाच्या रंगमंचावर आपल्याला होताना दिसते आहे. कालच्या दुर्घटनेच्या कटु आठवणी बाजूला सारत पुन्हा एकदा उत्साहात जाणता राजाच्या प्रयोगाला त्याच जिद्दीनं सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत जाणता राजा या नाटकाचे नेपथ्यकार प्रसाद वालावलकर आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी सध्या या नाटकाच्या रंगमंचावरच आहे. आपण कालचा अनुभव ऐकून काय होता आणि आज कुठल्या ताकदीनं किंवा कुठल्या जिद्दीनं हा प्रयोग पुन्हा सुरू झालेला आहे या संदर्भात बातचीत करणार आहोत प्रसाद वालावलकर यांच्याशी. प्रसाद, एका भयानक अनुभवातून काल तुम्ही गेलात आणि आज त्याच ताकदीनं त्याच जिद्दीनं तुम्ही पुन्हा एकदा रंगमंचावर हा प्रयोग सादर करतात, काय सांगाल? काल रात्री खूप घाबरलेलो तो सगळा प्रकार बघून, पण मला पार्ल्यातनं सगळ्यांचे फोन आले, आमचे विरकर सरांचे फोन आले, प्रसाद महाडकर, मंदार कर्णिक यांनी खूप पाठबळ दिलं. ते माझ्या रात्री माझ्याबरोबर उभे होते की काय करायचं कसं करायचं. त्यांच्या पाठीमुळे, त्यांचा एक सपोर्ट होता, त्या सपोर्टमुळे मी एक जिद्द केली. मी विचार केला की झालं गेलं विसरून जाऊया आणि प्रयत्न करून बघूया काय झालं आहे, त्यातनं आपण नवीन परत कसं उत्पन्न करतो. त्या सगळ्यांच्या मेहरबानीने, सगळ्यांच्या मदतीने आणि ईश्वराच्या कृपेने आणि माझ्या आईबाबांच्या आशीर्वादामुळे मी हे करू शकलो. खूप कटू प्रसंग होता, पण ती आठवण आता तुम्ही बाजूला ठेवलेली आहेत आणि त्याच जिद्दीनं तुम्ही पुन्हा एकदा या रंगमंचावर प्रेक्षकांसमोर आलेला आहात. हा फिरता रंगमंच आहे, नेमकं काल काय झालं होतं? काल उत्साहाच्या भरात आणि शिवाजी महाराजांचा जेव्हा सत्कार चालू होता, त्यांचा पूर्ण सोहळा चालू होता, फटाके पडले, त्यावेळी सगळीजण त्या उत्साहाच्या भरात वर गेले आणि त्यामुळे त्या एका ज्या ठिकाणी दोन माणसं हवेत तिथे 12 माणसं गेल्यामुळे तो रोड एकाच बाजूला आला. पण काल आणि आजही तणाव असेल, कारण कलावंत जखमी झाले होते, रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, पण आज तेच सर्व कलावंत पुन्हा एकदा आपल्याला रंगमंचावर नाटकात सहभागी होताना दिसत आहेत. कालचा तणाव आणि आज जो प्रयोग सुरू झाला आहे, कसा अनुभव होता एकूण? काल पूर्ण रात्र मी झोपलो नाही, डोक्यामध्ये सारखे ते सगळे आवाज येत होते आणि मी खूप घाबरलेलो, कारण हा सेट जेव्हा लंडनला पहिल्या दिवशी जेव्हा तो शो झाला त्यावेळी मी जेवढा आनंदित होतो त्याच्यापेक्षा काही दुःखी मी काल रात्री होतो, पण आज तोच आनंद मला परत लंडनचा आनंद मिळाला. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.